संघर्षातून यश प्राप्त करत सोलापुरात ओपन प्लॉटच्या व्यवसायात दबदबा निर्माण करणारे गुरुनाथ जाधव यांच्या यश डेव्हलपरचा 17वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी साजरा झाला. त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त जाणून घेऊया त्यांची संघर्षमय कहाणी. नमस्कार, मी शिलानंद जाधव बोलते. माझे लग्न 1967 झाले लग्न झाले. माझे पण मिस्टर आमच्या सासऱ्यांच्या बरोबर सोबत होते. त्यांचे शिक्षण वगैरे त्यांनी घेतले त्यांच्याबरोबर. आणि थोडे दिवस नंतर काय झालं, लग्न झाल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल मेडिकल ह्याच्यामध्ये काम सुरुवात केली. ते सुरुवात झाल्यानंतर तरी पण आमचे सासरे काम करत होते, त्यांना जरा तडजड होत होती. मग ते मदत करण्यासाठी त्यांनी जे काम करायला गेले ते सोडून दिले आणि ह्या धंद्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. मग नंतर ते थोडे थोडे दिवस करत हा संसार आमचा असंच चालू झाला. मग मला 1969 साली गुरुनाथ जन्मला. त्यावेळेला माझे सासू सासरे होते. त्यावेळेला आम्हाला काय तसं टंचाई वाटत नव्हती. मग असंच संसार करत करत दोन तीन मुलं झाली, दोन मुली झाल्या. मग परत 1993 साली त्यांना जरा त्यांची तब्येत आजार पडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घातले, उपचार केले, तरी पण देवाची मर्जी ते काय राहिले नाही. मग नंतर असे दिवस गेले. सासू पण तिकडे धंदा दुसरा आपलं उद्योग म्हणून तिकडे गेल्या. सासू सासरे कोणीच नव्हते, आम्ही दोघं नवरा बायको आणि दोन मुलं अशी होतो. मग आता दिवस कसे तर काढायचं म्हणून आम्ही खूप दिवस टंचायत, म्हणजे असं बोलताना सुद्धा दुःख वाटतंय कारण असे दिवस होते. मग अशी एखादी मोजणी आली की त्यांना वाटत होतं की आज मोजणी आली, आपल्याला 1-200 रुपये मिळतील, 100 रुपये मिळतील, आपल्या त्यात गुजारा व्हावं असं. आणि आम्हाला पण वाटत होतं की हे 200 रुपये आले की 1-2 हजार रुपये आल्यासारखं वाटत असं होत होती. अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीनुसार ते सगळं झालं केलं. मग मुलांचं लग्न केलं. मुलांचं लग्न कसं पद्धतीनं केले ते दिवसाने होऊन पार पडले. मुलं वगैरे झाली, सून आल्या, ही सून आली. मग नंतरनं त्यांना मुलगा झाला, पवन झाल्यानंतर ही आता हे मुलांची पिढी चालूच आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळ्यांचं माझं घर प्रपंच सगळं सुखी समाधानानं चालू झालं. मला देवाची कृपा, माझी सासू सासऱ्याची कृपा, माझा नवऱ्याचा आशीर्वाद असल्यामुळे ही माझी प्रगती, मला कुठल्याही गोष्टीचं दुःख नाही. आणि आता हे 17वं वर्ष यश डेव्हलपरचं हे करीत आहेत, पदार्पण केले, हे बघून मला खूप आनंद झाला. आता ही परत संस्था मला बघू मिळते की नाही काय नाही असं मला वाईट पण वाटतं आणि आनंद पण झाला. जेव्हा तुमचे पती आनंद जाधव 93 ला गेले तेव्हा काय परिस्थिती होती तुमची? म्हणजे त्यावेळेला खूप परिस्थिती, मुलं लहान लहान होती, कोण काम करणार नव्हते. आणि हा 8वीला का 9वीला होता गुरुनाथ, 7वीला का 8वीला होता. मग काय करणार, मग बाबाच्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं चालू केला काम, मोजणीला चालू केला. 1-500 रुपये आले की ते आम्हाला वाटत ते 1000 रुपये असं वाटत आले की असं. मी भाकरी करायला बसले की मुलगा मला पैसे आणण्याचा आई घे, हे बघून एकदम वाईट वाटत. लहान मुलं परिस्थिती कशी करणार, बियम पापड येत होते, बियम पापड खाऊन सुद्धा माझी मुलं लहान वाटे झाले. असे खूप कधी हरले नाहीत आणि मी पण कधी काय तर नाही हे केलं नाही. जसं देवाने शक्ती देईल आणि जसं त्यांची इच्छा परिपूर्ण होईल असं मी देवाकडे मागणी मागून माझा संसार सुखी केला. अगदी लहान वयात गुरुनाथ दादा यांच्यावर जबाबदारी आली का घरची? हो, 10 वर्षात किती रे 22 वर्षाचं होतं. म्हणजे शिक्षण, त्यामुळे शिक्षण शिक्षण पण शिकला नाही जास्त असं. 4 नंबर शाळेमध्ये तो शिक्षण शिकत होता. मग असं काय पण काम आलं की मग बापा बरोबर पण काम करणार, आजोबा बरोबर काम करत होता असं ते लहानपणापासून त्याला हे झालं होतं. तुम्हाला किती मुलं टोटल? मला 3 मुलं आहेत, गुरुनाथ, सूरज, विनू, कांचन आणि पिंकी, असे 3-5 मुलं आहेत मला. सगळे मुलं या बिल्डर व्यवसायातच आहेत? हां, सगळे व्यवसायात याच धंद्यात आहेत. सुना आहेत, घरगुती काम सगळं घरातलं सगळं बघतात.
आज हे एक मोठं वटवृक्ष झालेलं आहे. सगळेजण तुमचं कौतुक करत आहेत, कारण सगळे जे सोलापुरात जेवढे बिल्डर झालेले आहेत, डेव्हलपर झालेले आहेत, जाधव परिवारातनं येऊनच गेलेले आहेत. काय हा जेवढे हे लोक आता डेव्हलपर्स उघडले आहेत, हे केले, ती तर माझ्या मुलाकडेच येऊन ते शिक्षण शिकून त्याने आपली प्रगती चालू केली, ते तर माहीत आहे. आज तुमचे नातवंड सुद्धा आता त्याच्यानंतर ना नातवांचं काम चालू झालं आहे झपाट्याने. आशीर्वाद आहे पवन, रोहित, यश, हा विनोद, यांच्यात वेगळंपण काय आहे? गुरुनाथ जाधव आणि यांच्या नातवंडामध्ये काय वाटतं वेगळंपण? वेगळंपण मला असं काय नाही, काय नाही, सगळे माझेच लेकर आहेत, माझीच मुलं आहेत, सगळं माझंच आहे. जसं गुरुनाथ जाधव व्यवसायात गेले तसं हा पोरं जातील, पोरं जातात काय तर करावंच लागेल की त्यांना काही नोकरीची पण आवश्यकता नाही, काही नाही, त्यांना त्यांच्या आजोबाचा, आईचा, आजीचा, सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि देवाची पण भक्ती तेवढी. मुलं माझी सगळी करतात, सणवार सगळे साजरे करतात. आज यस डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचा आज 17वा वर्धापन दिन आहे आणि मी गुरुनाथ जाधव यांचे आत्या असून गुरुनाथ जाधवबद्दल मला खूप अभिमान आहे. माझे वडील महानगरपालिकेचे सिटी सर्वेअर होते आणि त्यानंतर माझा भाऊ आनंद धोंडीराम जाधव हा म्हणजे शेतीची मोजणी करणं, प्लॉट पाडणं हा बिझनेस करत होता आणि शिवाय आय टी क्षेत्रातला देखील तो प्रमुख होता, शिक्षण झालेलं होतं त्याचं. त्यानंतर त्याचा वसा माझ्या गुरुनाथ भाचा आहे हा, त्यांनी आणि त्यांच्या मुलं जे दोन आहेत ही रोहित आणि पवन यांनी हा वारसा पुढं नेत नेत असं जसं वेलीला फुलं येतात आणि वेल गगनावर चढते तसंच ही चढायला लागली आणि ह्यांचं कारकिर्द असंच यशदायी हो ही मी देवाच्या समोर प्रार्थना करते. आणि माझ्या भाच्याचा स्वभाव कसं की सगळ्यांना एकत्र आणणं, बोलणं, संयमी आणि मितभाषी आणि असं सुंदर स्वभाव असल्यामुळं त्याच्याजवळ माणसं जोडत जातात आणि जी जोडलेली माणसं आहेत त्याला आयुष्यभर त्यांनी साथ द्यायला पाहिजे. आणि हे कन्स्ट्रक्शनचं कार्य आहे त्याचं मोठ्या प्रमाणात व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि माझ्या माहेरचं हे नाव आहे जाधव आणि आम्हालासुद्धा आम्हीसुद्धा शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे, केंद्रप्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे, उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. तसंच माझे भाचेच आणि नातवंड माझ्या भावाचे नातवंडसुद्धा व्यवस्थित कारकिर्द करत आहेत, त्याच्याबद्दल मला खूप रास्त अभिमान आहे. आई असेल, भाऊ असेल, पत्नी असेल, मुलांचासुद्धा रोल तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या मागे त्याची पत्नी नेत्रावती तिचा रोल महत्त्वाचा आहे. माझी वहिनी शिला ताई शिला आनंद जाधव ह्या खूप कष्टाने खूप गरिबीतून खूप आम्ही गरीब होतो पूर्वी, बाबा एकटे सर्व्हिस करायचे, मुलांची लग्न झाली आणि माझी वहिनी सून म्हणून आली, तिनं ह्या मुलांना वाढवलं, तिनं वाढवलं, आम्हीसुद्धा त्या मुलांना आपली मुलं म्हणून वाढवलं. ह्या ह्याच्यामध्ये माझ्या वहिनीचा सिंहाचा वाटा आहे, त्याच्या बायकोचा सिंहाचा वाटा आहे आणि ह्या सगळ्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. यश डेव्हलपर्स हे सोलापूरचं फार जुनं डेव्हलपमेंट नाव आहे. नाव आता थोडंसं नवीन असेल, मग त्यावेळेपासून त्यांचे आजोबा पंजाबमध्ये काम करत होते यश डेव्हलपर. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो आणि हे घराणं फार इमानदारीने काम करणारं घराणं आहे. ह्यांची इमानदारीची सचोटी आहे आणि कामात त्यांनी कधीही प्रार्थना केली नाही, कारण काम करताना कष्टाळू मनाने काम करायचे सगळे. आणि आज मी त्यांना पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटतं आहे की मी 3-4 वर्षापासून त्या जवळ येतो या फॅमिलीच्या आजकाल. आणि तसं जर पाहायला गेलं तर ह्या फॅमिलीचे माझे संबंध फार जुने आहेत, मात्र डेव्हलपमेंटनंतर ही मुलं एवढी काम करू शकतात हे मला थोडंसं त्यांच्या वडिलांना गुरुंना मला धन्यवाद द्यावं लागतील की मुलांना कसं घडवलं असेल त्या माणसाने. खरंच तो फरक एक म्हणजे आणि नम्रता जेवढी त्यांच्याकडे पाहायला मिळाली मला फार कमी लोकांच्याकडे मिळते. माणसं पैसे आले की अंगामध्ये थोडंसं वारं येतं, मात्र मी गुणनाथाने त्यांच्या मुलामध्ये पाहिलं की ही मुलं सगळी नम्रतेने वागणारी, व्यवहारामध्ये सचोटी असणारी माणसं आहेत. त्यांच्या व्यवहारामध्ये ते या ठिकाणी ओपन प्लॉटचा बिझनेस करतात आणि त्या 4 पैशातून जे काय मिळतं आहे ते समाजची पण सेवा करतात, हे त्याचं आश्चर्य म्हणजे ही पण एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. आणि घराणं हे जे आहे त्यांचं जुनं घराणं ह्या भागातलं सोलापूर शहराचा सिटी सर्व्हेचा जर प्रकाशकाला सापडला नाही किंवा काही रेकॉर्ड नाही सापडलं तर जाधव साहेबांच्या घरी ते तेव्हा आपले सिटी सर्व्हेचे ऑफिसर्स किंवा डेप्युटी कलेक्टर त्यावेळी यायचे, हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेली घटना आहे. आणि
ह्या भागात मात्र की मला असं वाटलं की जातसं इथून मुठून दुसरीकडे कुठल्या तरी एखाद्या मोठ्या ठिकाणी जायला पाहिजे, कसं आंतोळीकर नगर म्हणतो आपण किंवा आम्ही जाता सध्या राहतो पंखावाडीत, मग त्यांनी गल्ली कधी सोडली नाही, गल्ली शेक ना ठेवली आणि मी ग्रासरूटला असतो हे त्यांनी दाखवलं आज. आणि त्यांच्या या 17 वर्षी आज वर्धापनदिन आहे, त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि तिन्हीही मुलं आणखीन डेव्हलपमेंट करू अशी देवाची प्रार्थना करतो. फक्त एक आहे की धंदा बिझनेस करताना कधी कधी आडराटे येत असतात, मग त्याचे पण ते लोक ते मला असं वाटतं की ते मजबूत तयार झालेले आहेत, आणखीन आम्हीसुद्धा त्यांना मदत निश्चित करणार आहोत. आणि असं आहे की बिझनेस करत असताना व चढ उतार हे होत असतं, मग आता हे होत असताना त्याला टक्कर देणारी माणसं म्हणजे हे 3 मुलांनी वडील असं मला वाटतं आहे. त्यामध्ये फायनान्शियल पार्टनर किंवा मनाचा पार्टनर लागतो आणि ताकद देणं पण पार्टनर लागतो. माझ्या वेळेला मला कोणी भेटलं नाही, मात्र आज मला असं आहे की गुरुनाथला एक चांगला चिप्पा नावाचा जो पार्टनर भेटला, पार्टनर इन द सेन्स की त्यांची मानसिकता पार्टनरशिप असावी. पैसे वगैरे सगळा जो हा मोठा भाग आहे, पैसे असणं, दागदागिने असणं, गाड्या घोडा असणं ह्याला आपण इम्पॉर्टन्स देऊ शकतो, मग त्यांची जी एकमेकाची विचारसरणी आहे ती मॅच होते आणि अशा विचारसरणी मॅच होणं ह्याला त्याला पार्टनरशिप म्हणतात. पैशाचा व्यवहार ते करत असेल ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र असा पार्टनर आणि तो आपल्या मित्राचं भलं चित्तो किंवा माझ्या पार्टनरचं भलं व्हावं असं म्हणण्यापैकी हे दोघंही आहेत, त्या दोघांनाही माझ्या शुभेच्छा. आणि ते 3 मुलं त्यांना पण बाबांचे पार्टनर असल्यावर ते त्यांना आपल्या वडिलांसमोर किंवा आपल्या भावासकर समजतात, हे त्यातलं आणखीन कौटुंबिक जीवनातलं एक तथ्य आहे असं मला वाटतं आहे. आणि चिप्पाजीचे अशीच त्यांच्यावर कृपा असावी, क्योंकि पूर्वभागातमध्ये असं आहे की माणसं आहेत, मग तसं मनापासून काम करणारी माणसं फार कमी आहेत आणि आता आजकाल लोक घाबरतात कुठं इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणून. तर मग आता चिप्पाजींना धन्यवाद देतो की तुम्ही एवढं सगळं डेअरिंग करून काम करताय, हे खरंच चांगलं आहे आणि हे पिक्चराईज व्हायला पाहिजे, एखाद्या ठिकाणी ह्याचं प्रोत्साहित व्हायला पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि अशा गोष्टींनी मार्केटमध्ये आल्यानंतर मार्केट आणखीन आपलं वाढेल असं मला वाटतं आहे. माझी शुभेच्छा आहेत त्यांच्या कार्याला, त्यांच्या पार्टनरशिपला, मनाच्या पार्टनरशिपला पण शुभेच्छा. नमस्कार, मी गुरुनाथ आनंद जाधव. मला सर्वेजण जाधव सर्वेअर म्हणून ओळखतात. माझ्या वडिलाचे बिझनेस जागा सर्वे व प्लॉट विक्रीचा बिझनेस होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हे सगळं कामधंदा त्यांच्यासारखंच थोडं थोडं पुढं वाढवत आलेलं आहे आणि आज माझी मुलंही तेच करतात. या व्यवसायामध्ये ज्या लोकांचे जेवढे जे आमच्याकडनं जे काही लोक प्लॉट घेतलेले आहेत त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आशीर्वादाने बरंच आमचा धंदा थोडंफार वाढलेला आहे. आणि या वर्षी म्हणजे वर्धापन वर्षाचा 17वा वर्ष हे जे आहे आज आम्ही साजरा करत आहोत. आणि या कार्यक्रमाला सर्वजण येऊन आम्हाला प्रतिसाद दिला, आमच्याबरोबर येऊन बोलणं वगैरे करून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांना मनापूर्वक आभारी आहे. असंच मला माझ्या पोरांवर तुमचं प्रेम यश डेव्हलपर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यवसायाला तुम्ही प्रतिसाद द्या आणि आम्हाला सहभागी होऊन साथ द्या. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. त्यांनी कसं म्हणेल तसं मी पाठीशी साथ व्यवस्थित राहत होते. मी मला काय आशा वगैरे काय नव्हतं, त्यांनी व्यवस्थित राहिलं, आमचं कौटुंबिक व्यवस्थित राहिलं बस मला म्हणायचे. एवढ्यातच आनंद मी भागून घे साथ दिले मी नेहमी, अडचण असू दे, टेन्शन काय पण असू दे, बिझनेस मध्ये असू दे, प्रत्येक वेळी त्यांच्या सोबतच राहत होते. गुरुनाथ जाधवांचा स्वभाव कसा आहे? हाय स्वभाव चांगलं, सगळेजण मिळून राहो, प्रेमाळू राहो, व्यवस्थित सगळे आपलंच म्हणून सांभाळून राहतात ते. आता गुरुनाथ जाधव यांच्या बरोबर मुलं सुद्धा तसेच आहेत का? मुलं पण तसेच आहेत. तिन्ही मुलं तसेच आहेत. म्हणजे दोन्ही मुलं तर आता स्वतःहून त्यांनी बिझनेस करायला लागलात, तरी आधीपेक्षा तर जरा बरंच आहे म्हणायचं. म्हणजे वडिलांच्या पावलावर आजोबा असेल, हा सेम वडील पेक्षा बी हे करतात, आजोबाचे त्यांचे आशीर्वाद. नमस्कार, मी सूरज आनंद जाधव. आमच्या वडिलांचं नाव आनंद धोंडीराम जाधव. आनंद धोंडीराम जाधव यांना 3 मुलं व 2 मुली आहेत, बाकी सगळ्यांचे लग्न झालेले आहेत. 3 सुना 2 जावई असे आमचे परिवार आहे. आमची आई आहे,
आमचे वडील एक्सपायर झाले 1993 साली. त्यावेळेस आमची परिस्थिती लई बिघडलेली होती. तर त्या ठिकाणी आमचे मोठे भाऊ म्हणजे गुरुनाथ आनंद जाधव यांनी सगळे घर सांभाळले. तीन भावांचे लग्न केले व दोन बहिणींचे लग्न करून आम्हाला सहकुटुंबासारखे सहपरिवारसारखे वागवले व आम्हाला कामाधंद्याला लावून आम्हाला यशस्वी केले. आता सगळेजण मिळून आहात तुम्ही? आता आम्ही सगळे मिळून आहोत. तीन भाऊ आहेत, दोन बहिणी लग्न करून गेलेले आहेत. एक बेळगावमध्ये असे, एक पुण्यामध्ये असे. त्यांचं बी सगळं काही चांगलं चालू झालेलं आहे. आता आमचं वय झालं आहे, आम्ही जरा कामामध्ये कमी लक्ष देतो आहे. आता आमची पोरं सगळं बघतात. पोरं बघून आम्ही बी बघतो, नाही असं नाही, आमची पोरं पण बघतात. त्यांच्यामुळे वैभव सगळं बघायला मिळालेलं आहे मला आमच्या वडिलांमुळे वगैरे. जेव्हा तुमच्या वडिलांचं निधन झालं होतं 1993 तेव्हा गुरुनाथ जाधव यांच्यावर जबाबदारी आली होती, पण त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा साईडवर जात होता असं तुमची आई बोलत होती. आमच्या वडिलांसोबत मी आणि माझा मोठा भाऊ जात होतो मोजणी वगैरे करायला. त्यावेळेस आमच्याकडे गाडी नव्हती, काय नव्हती, सायकलवर जात होतो आम्ही. इथून नाही नाही म्हणलं आमचं होडगी रोडचं विमानतळ आणि परत घरकुल, जुना घरकुल, विडी घरकुल, कुंभारी इथे, बोरामणी इथे जाऊन आम्ही सगळे मोजणी वगैरे करून येत होतो. मोजणी करणे, प्लॉटिंग करणे. त्यावेळेस थोडं इन्कम नव्हतं, तरीबी आम्ही घर चालवत होतो. कसं बसं करून आम्ही घर चालवत होतो. आमची परिस्थिती अशी होती की आमच्या वडिलांकडे पैसे नसले तरीबी आमच्या आईचे दागिने वगैरे ठेवून सगळं दिवाळी, दसरा, दिवाळी वगैरे सण साजरा करत होतो. पण तशा परिस्थितीत तुम्ही तिघ भाऊंनी मिळून तशा परिस्थितीत आमचा मोठा भाऊ खंबीर राहिला गुरुनाथ आनंद जाधव यांनी. त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांभाळला व आम्ही त्याच्या हाताखाली व्यवसायामध्ये हात भर लावून इथपर्यंत पुढालो. जाधव परिवार मोठं केलो. आज सोलापुरात म्हणजे डेव्हलपर्समध्ये जाधव परिवाराला म्हणजे खूप अभिमानानं बोललं जातं. कारण सोलापूरमध्ये आम्ही पहिला डेव्हलपर्स, फर्स्ट डेव्हलपर्स आम्हीच केलेलं आहे. आमच्या वडिलांनी म्हणजे आम्ही तेव्हा कमीत कमी आम्ही त्यावेळेस कमीत कमी 15-20 वर्षाचं होतो. आज माझं वय 50 आहे. आम्ही 15-20 वर्षाचं होतो तेव्हापासून आमचे वडील प्लॉटिंगचं बिझनेस करून गोरगरीब लोकांना हप्त्यानं प्लॉट दिलेले, महिना 100, 150, 200, 300 रुपये असे प्लॉट दिलेले सोलापुरात हप्त्यानं देणारा एक जाधव बिल्डर. फर्स्ट आम्हीच.